अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी न करता पंचनामे न केल्याने ठाकरे गटाचे प्रकाश मारोडकर आक्रमक झालेत. शेतकऱ्यांसह प्रकाश मारोडकर यांनी तहसीलदारांच्या दालनात सडलेले कांदे फेकून सरकारचा निषेध केलाय. यावेळी सरकार विरोधी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध देखील केलाय आणि नुकसान भरपाईची मागणी देखील केली आहे. खंडेश्वर तालुक्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकाचे प्रचंड नुकसान केलेले आहे. आपण हे कांदे बघता संपूर्ण कांदे पाणी लागल्यामुळे गारपीट लागल्यामुळे सडलेले आहे आणि अद्यापही महसूल विभागाने व कृषी विभागाने या सडलेल्या कांद्याचे व झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्यापर्यंत केले नसल्यामुळे शेतकरी हा चिंतेत सापडला. एकीकडे हंगामी ची वाई पेरी हे करण्याला सुरुवात झालेली आहे शेतात, परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी विभाग व महसूल विभाग पोहोचला नाही आणि राज्याचे कृषी मंत्री आणि महसूल मंत्री सांगतात की हे सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान भरपाई बघेल, परंतु एकही तलाठी किंवा कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला नाही. म्हणून आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने नांदगाव खंडेश्वर तहसीलवर मोर्चाकडून आज 2 तास ठिय्या आंदोलन केले आणि तहसीलदारांनी आदेश दिले कृषी अधिकाऱ्यांना आणि तलाठ्यांना की 24 तासाच्या आत या सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करावे आणि नुकसान भरपाईसाठी शासनाला सर्वेक्षण पाठवावे अशी मागणी केलेली आहे. 24 तासाच्या आत सर्वेक्षण करण्याचे आदेश तहसीलदारांनी या ठिकाणी दिलेले आहे. 24 तासात सर्वेक्षण पूर्ण झालं नाही तर आम्ही मोठं आंदोलन या शोरूभरू सरकारच्या विरोधात या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी करू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना नेहमी रस्त्यावर उतरलेली आहे. अनिरुद्ध उगले, झुमो न्यूज, अमरावती.